ग्रामीण भागामध्ये राज्य शासनाने पाणी वापर संस्था काढल्या, परंतु त्या पाणी वापर संस्था योग्य रीतीने काम करत नाही, त्याचबरोबर तिथं राजकारणच जास्त होतं, तर राज्य सरकार त्यामध्ये काही सुधारणा करणार आहे? एक तर देशामध्ये पाणी वापर संस्थांच्या मार्फत शेतीचं नियमन करण्याचा निर्णय घेणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. एवढंच नव्हे तर आपण गेले काही वर्ष अशा पाणी वापर संस्थांना दरवर्षी राज्य पातळीवरती एक सन्मानित करण्याचा कार्यक्रम करत असतो. आताही नुकताच आम्ही नाशिकला हा कार्यक्रम केला, त्यामुळे त्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणं, पाणी वापर संस्था त्यांनी स्थापन करणं, एकदा त्यांच्यावरती ती जबाबदारी आली की मग पाण्याचा वापर काटकसरीने करून सर्व शेतकऱ्यांना कशा पद्धतीने पाणी मिळू शकेल याचा आपल्याला विचार करता येऊ शकतो. पण आपल्याला कल्पना आहे की अनेक वेळेला मग स्थानिक स्थिती अशी निर्माण होत असते की त्याच्यातून मग राजकारण, गावागावामध्ये असलेले कदाचित काही तंटे किंवा समज गैरसमजाचे कारण, या सगळ्याचा परिणाम या धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून थोडा बहुत झाला आहे. परंतु आम्ही आता असा प्रयत्न करतो आहोत दरवर्षी या कार्यक्रमाच्या माध्यमातून की नाही, जसा जसं एक तंटा मुक्ती अभियान आली, संत गाडगे महाराज अभियान आलं, तसं याच अभियानाच्या माध्यमातून जर का आपल्याला यशस्वीता अधिक करता आली तर त्याचा खूप चांगला परिणाम ग्रामीण भागातल्या शेती व्यवस्थे शेती अर्थव्यवस्थेवरती निश्चितपणे होऊ शकतो. सुनीलजी, महाराष्ट्राला एक समृद्ध नद्यांची परंपरा आहे, नर्मदेपासून गोदावरीपर्यंत कृष्णेपर्यंत, परंतु आजच्या नद्या या प्रदूषित होत आहेत, गंगा ते गटार गंगा हा प्रवास चालू आहे, हे थांबवण्यासाठी काय प्रयत्न करता येतील? एक तर याच्यामध्ये शासन पातळीवरती जे प्रयत्न करायला पाहिजे ते करण अधिक निर्धार करून करण्याची आवश्यकता नक्कीच आहे. काही ठिकाणी जर रासायनिक कारखाने आहेत त्यांचं जाणारं पाणी हे नदीमध्ये आपण सोडत असतो, कोकण किनारपट्टीमध्ये आज नेमकं तेच घडत आहे. परंतु अन्य ठिकाणी सुद्धा जर का आपण पाहिलं तर मधल्या कालावधीमध्ये गोदावरीचा प्रश्न आला किंवा त्या सगळ्या परिसरातला प्रश्न आले, त्याच्यातली स्वच्छता ठेवण्याच्या दृष्टिकोनातून लोकांचा सहभाग आणि शासनाचा परिणामकारक एक उपाय याची सांगड घालण्याचा प्रयत्न आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये करण्याची आवश्यकता नक्की राहील. आपलं जे जलसंपदा खातं आहे ते प्रामुख्यानं पाण्याचं संवर्धन करणं, साठवण करणं, परंतु जेव्हा ते शेतकऱ्यांपर्यंत जातं किंवा ते उपभोक्त्यापर्यंत जातं त्याचं मात्र व्यवस्थापन होत नाही, त्यात फार मोठ्या प्रमाणावर गळती होते, किंवा शेतात पाणी आलं तर शेतकरी अफाट वापरतो, त्याच्यामध्ये जे ठिबक, स्प्रिंकलर किंवा वेगवेगळं आधुनिक तंत्रज्ञान येण्याची गरज आहे. निश्चितच, म्हणून आता यावर्षीपासून आम्ही असं धोरण घेतलं आहे की सर्व साखर कारखानदारांना आता आपण कंपल्सरी केले की त्यांनी पुढच्या कालावधीमध्ये ठिबक सिंचनाचा वापर करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केलाच पाहिजे, त्यांनी केलं पाहिजे. मला माहिती आहे की मी अर्थमंत्री असताना आम्ही योजना आणली की 50% अनुदान आपण शेतकऱ्यांना देतो, भारत सरकारसुद्धा याच्यामध्ये अधिक आपल्याला पवारसाहेबांच्याकडे तो विभाग असल्यामुळे तेही अधिक आम्हाला निधीची उपलब्धता करून देतात. आणि पुढच्या कालावधीमध्ये येत्या 5-10 वर्षामध्ये किमान उसाखालचं सर्व क्षेत्र हे सुद्धा जर काही ठिबक आणि तुषार पद्धतीवरती आपण आणलं तर 50% पाण्याचा आज बचत होऊ शकते, उत्पन्नामध्ये पण वाढ होते. शास्त्रीयदृष्ट्या असं सिद्ध झालेलं आहे की ठिबक सिंचनावरती आलेल्या शेतीतून उत्पन्नामध्ये भरी पद्धतीची वाढ होते. आणि त्याच्यामुळे त्या प्रयत्नामध्ये सुद्धा कृषी विभागाच्याकडे सांगण घालून अधिक तुषार पद्धतीवरती किंवा ठिबक सिंचन पद्धतीवरती शेती सर्वस्तरीची, केवळ ऊसाची नाही इतर सुद्धा शेती, आता मधल्या कालावधीमध्ये एक प्रयोग झाला की भाताची शेती सुद्धा ही ठिबकनी अत्यंत चांगल्या पद्धतीची झाल्याचं पाहायला मिळतंय. पण असे प्रयोगाची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. पाणी व्यवस्थापनामध्ये माधवराव चितळे समितीने सुद्धा बऱ्याच शिफारसी राज्य शासनाला केल्या होत्या, परंतु त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. नाही, त्या शिफारसी त्यांनी केल्या, त्या काही शिफारसी स्वीकारून आपण अंमलबजावणी करतो आहोत. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे शेतीचं व्यवस्थापन आपण जे काही पाणी वाटप संस्थांच्याकडे दिलं हे त्याच्यातलं उचललेलं पहिलं पाऊल होतं, कारण सर्वच काही शासकीय यंत्रणेच्या मार्फत होऊ शकत नाही, लोकांचा सहभाग त्याच्यामध्ये जर काही उत्तम पैसा राहिला तर याच्यातली सुसूत्रता चांगल्या पद्धतीने येऊ शकेल, अंमलबजावणी चांगली होईल, पाण्याची बचत होईल, ओलिताखालचं क्षेत्र वाढू शकेल, अशा अनेक गोष्टीची त्याच्यामध्ये एक धारणा आहे. आणि ती आपल्याला जर काही राबवता चांगल्या पद्धतीने आली, सहभाग याच्यामधला लोकांचा, शेतकऱ्यांचा हा महत्त्वाचा आहे. मला असं वाटतं आता शेतकरी अधिक जागरूक होत आहेत, एकंदरीत आपण पाहिलं तर दिवसेंदिवस नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत उत्पादन कसं वाढेल याच्यावरती आज भर ठेवणारा शेतकरी
हा वाढतोय. मग तो फुलशेतीकडे वळतोय, कुठे फळशेतीकडे वळतोय, कुठे अन्य काही पिकांच्याकडे आज शेतकरी वळतोय. त्याच्यामुळे एक समाधानकारक चित्र टप्प्याटप्प्याने का होईना पण निर्माण होत आहे. सुनीलजी, त्याचबरोबर मागील काही दिवसापासून जलसंपदा खात्यामध्ये मोठ्या प्रमाणावर लोक सेवानिवृत्त होत आहेत, परंतु नवीन भरती होत नाही, त्यामुळं अपुरी कर्मचाऱ्यांची संख्या हा एक भेडसावणारा प्रश्न आहे. तर या खात्यामध्ये कधीपर्यंत नवीन भरती होऊ शकेल? एकतर आपल्यासारख्या शासनाच्या जवळपास प्रत्येक विभागामध्ये आज रिक्त पदांची संख्या मोठी आहे. माझ्याही विभागामध्ये मोठी आहे. निवृत्त हे होतच असतात. अशा वेळेला नवीन नवीन इंजिनियर्स, आता आपण MPSC कडनं सुद्धा मागणी केली, मधल्या कालावधीमध्ये सुद्धा काही आपल्याला तशापैकी उपलब्धी झाली. खरं आहे की हा रिक्त पदांची संख्या एका विशिष्ट कालावधीमध्ये जर का आपण पूर्ण करू शकलो तर अंमलबजावणी करण्यासाठी ते सुलभ होतं. कारण एकेका व्यक्तीकडे खूप मोठा कार्यभार असला की मग कुठल्याच गोष्टीचं नियोजन होत नाही. सुनीलजी, महाराष्ट्रामध्ये कृष्णेवर आपलं एक मोठं धरण आहे, जायकवाडी आहे, अशी धरणं असताना तिथं जलपर्यटन होत नाही. आपण आजूबाजूच्या राज्यात पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर जलपर्यटनाला वाव दिलेला आहे. तर आपल्या काही धोरण आहे का की जलपर्यटन करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत? मधल्या कालावधीमध्ये पर्यटन मंत्र्यांच्याकडे, भुजबळ साहेबांच्याकडे सुद्धा मी बैठक घेतली आणि मी त्यांनाही सूचित केलं की विशेष करून धरणाच्या साईटवरती आमची जी काही आज रेस्ट हाऊसेस आहेत किंवा त्या ठिकाणी बोटिंग किंवा तत्सम आणखीन काही पर्यटनाची गोष्टी होऊ शकतात तर ते त्यांच्याकडे हस्तांतरित करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा मी स्वतः एक उत्सुकता दाखवलेली आहे. भुजबळ साहेबांसुद्धा ही कल्पना पटली, कारण आपण बघितलं तर भंडारदारा, जायकवाडी, उजनी असे जे काही मोठमोठे प्रकल्प आहेत की ज्या प्रकल्पाच्या साईड इतक्या निसर्गरम्य आहेत. कोकणामध्ये सुद्धा काही आपण पाहिलं तर आहेत की ज्या ठिकाणी जलपर्यटन खूप मोठ्या प्रमाणावरती वाढू शकतो.